नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे फिजिक्स टेक्निकल या तुमच्या लाडक्या यूट्यूब चॅनलवर. मी वैभव सूर्यवंशी तुम्हाला ह्या रिव्हिजन मॉड्यूल 3 मध्ये करून घेणार आहेत वेगवेगळ्या प्रश्न जे आयोगाने विचारले आहे त्यांची एक संकीर्ण रिव्हिजन. चला तर स्टार्ट करूया रिव्हिजनसाठी. बघा, असा एक प्रश्न विचारला गेला होता की जाऊजी दादाजी चौधरी ओके यांच्याबद्दलची माहिती विचारण्यात आली होती, तर त्यांच्याबद्दलची माहिती काय बरं? तर निर्णय सागर नावाचा जो ग्रंथ होता तो यांनी लिहिला होता. त्याच्यानंतर ते एक जगप्रसिद्ध पेंटर सुद्धा होते. हे एक निरक्षर होते दादाजी चौधरी, हे एक निरक्षर होते पण तरी सुद्धा ते एक जगप्रसिद्ध पेंटर होते. त्यांना लिहिता वाचता येत नव्हतं पण त्यांनी संस्कृत विद्वानाची पुस्तके छापली होती, तसेच वेद छापून सुद्धा त्यांनी ती प्रदर्शित केली होती. तर हे त्यांचं कार्य होतं. बघा, बऱ्याच लोकांना दादाजी चौधरी हे माहिती नाही आणि ह्याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो, त्यामुळं याकडे विशेष लक्ष देणं गरजेचं आहे. तसाच एक प्रश्न विचारला जातो बऱ्याचदा की रयतवारी सिस्टीम. बघा, हा एक युपीएससीला सुद्धा प्रश्न आला होता आणि बऱ्याच एमपीएससीला सुद्धा प्रश्न येतो, वेगवेगळ्या पीएसआय एसटीआयच्या ठिकाणी सुद्धा प्रश्न येऊ शकतो हा, की रयतवारी सिस्टीम कोणी चालू केली होती? तर ती केली होती अलेक्झांडर रीड आणि थॉमस मुनरो यांनी, या दोघांनी मिळून चालू केली होती. त्याच्यानंतर ईस्ट इंडिया कंपनीचा हर्बल कंपनीचा जो जर्नल होता लॉर्ड हार्डिंग याच्या काळामध्ये रयतवारी सिस्टीमला सुरुवात झाली होती. त्याच्यानंतर काही वृत्तपत्रांबद्दलची जी माहिती आहे ती बघा कशा पद्धतीने विचारली गेली आहे. तर दिग्दर्शन नावाचं जे वृत्तपत्र होतं ते कशाशी संबंधित होतं हे जोड्या लावण्याच्या स्वरूपात तुम्हाला विचारलं जाऊ शकतं, लक्षात ठेवा. तर दिग्दर्शन हे होतं भौतिक शास्त्राच्या अभ्यासासाठी. त्याच्यानंतर दर्पण जे होतं ते समता व्यक्ती स्वातंत्र्य, जे की आता आपण फंडामेंटल राईट्स मध्ये बघतो की व्यक्ती स्वातंत्र्य आर्टिकल 19(1)(a) ह्या तत्वात जे होतं ते जे काही मानलं जातं जे आहे ते दर्पण ह्या वृत्तपत्रात समाजाची उभारणी केली गेली होती. त्यानंतर दीनबंधू नावाचं जे होतं ते शेतकऱ्यांच्या कर्जबाजारीपणा व काय होतं सावकारशाहीवर चे दोष, म्हणजे बघा सावकार लोक त्या काळामध्ये गरिबांचं खूप शोषण करायचे, तर त्यामुळं त्या शोषित वर्गाबद्दल दीन म्हणजे काय दीन दयाळ बंधू ओके, तर ते जे काही होतं ते शेतकऱ्यांच्या माध्यमात होतं. त्याच्यानंतर नेटिव्ह ओपिनियन नावाचं जे होतं ते उच्च न्यायालयाचे जे काही निकाल त्यावेळेस त्या कालखंडात घेतले जायचे त्याबद्दलचा निर्णय जे होते ते नेटिव्ह ओपिनियन ह्या वृत्तपत्रात छापून यायचं. त्यानंतर कौटुंबिक उपासना मंडळ याची स्थापना कोणी केली होती असा एक प्रश्न आयोगाने विचारला गेला होता, याच एक मी माहिती काढली. तर कौटुंबिक उपासना मंडळ हे जे होतं ते भजन प्रार्थना कीर्तन आणि बालोपासना या संबंधित होतं आणि त्याचं जे काम त्याची जी स्थापना होती ती केली होती वी रा शिंदे यांनी विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा. तसंच वाचाल तर चकित व्हाल हे कोणी म्हटलं होतं? हे म्हटलं होतं गोगा आगरकरांनी. आपल्याला गोगा आगरकरांबद्दल बरंच वाचतो आपण पण हे मात्र माहित नाही की वाचाल तर चकित व्हाल हे त्यांनी म्हटलं होतं. त्यानंतर कृत्रिम साधनांचा उपयोग करून तुम्ही संतती नियमन करावे हे सुद्धा गोगा आगरकर यांनीच म्हटलं होतं. त्यानंतर आपल्या मृत्यूनंतर म्हणजे थोडक्यात काय गोगा आगरकरांनी आपल्या पत्नीकडनं वदवून घेतलं की आपल्या मृत्यूनंतर आपल्या पत्नीने केशवपण म्हणजे थोडक्यात काय की केस काढू नये. त्या काळात काय व्हायचं की सती प्रथा होत्या, सती प्रथा तोपर्यंत तर बंद झाली होती, बऱ्यापैकी त्याच्यावर अंकुश आला होता, पण केश वपन करण्याचं जे काम होतं ते केलं जायचं गोगा आगरकरांच्या काळात. तर त्यावेळेस त्यांनी सांगितलं आपल्या पत्नीला की माझ्या मृत्यूनंतर तू केश वपन करू नये. त्याच्यानंतर काही इकॉनॉमिक्सचे प्रश्न फार महत्वाचे विद्यार्थी मित्रांनो, ठीक आहे. तर सेबी म्हणजे काय सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया काय कंट्रोल करतं, म्हणजे काय कशासाठी त्याची स्थापना केली आहे? बऱ्याचदा तुम्हाला चार प्रश्न येतील, चार उत्तर येतील की बाबा हे रेपो रेट कंट्रोल करतात, ते रिव्हर्स रेपो रेट कंट्रोल करतात, ते म्युच्युअल फंड करतात, स्टॉक बँकिंग कंपन्या करतात, मर्चंट बँकिंग कंपन्या करतात आणि ओळखा आता सेबी कंट्रोल काय करतं. तर सेबी कंट्रोल करतं हे म्युच्युअल फंड पहिल्या नंबरला, त्याच्यानंतर मर्चंट बँकिंग कंपन्या
आणि स्टॉक ब्रेकिंग कंपन्या म्हणजे जे काही तुमचं शेअर मार्केट्स रिलेटेड गोष्टी आहेत ते काम करून करतं सेबी कंट्रोल करतो. तसंच आरबीआय कोणत्या प्रकारची अहवाल प्रदर्शित करतं, तर आरबीआय स्वतःचा एक अहवाल प्रदर्शित करतं, त्याचं नाव आहे आरबीआय बुलेटिन. आणि आणखी एक जे प्रदर्शित केलं जातं आरबीआय कडनं त्याचं नाव आहे क्रेडिट इन्फॉर्मेशन रिव्ह्यू, हे सुद्धा आरबीआयच्या माध्यमातूनच प्रकाशित केलं जातं. त्यानंतर मनी सप्लाय बद्दल एक महत्त्वाची गोष्ट आहे. आता बघा मनी सप्लाय मध्ये म्हणाल तर तुम्ही बरेच मनी सप्लाय, एक आहे फक्त मनी सप्लाय, त्याच्यानंतर एक आहे M1, त्याच्यानंतर एक आहे M2 आणि एक आहे M3 आणि M4. ओके, M3 आणि M4. तर मनी सप्लाय म्हणजे काय? आता याच्यातला जो पहिला मनी सप्लाय आहे म्हणजे तो विचारला गेला होता, तर तो काय की लोकांच्या हातातील पैसा. विद्यार्थी मित्रांनो म्हणजेच काय मनी सप्लाय म्हणजे काय, लोकांच्या हातात तुमच्या हातामध्ये किती पैसा आहे आणि लोकांच्या बँकेतील ठेवी म्हणजे माझ्या घरात किती पैसा मी आहे आणि मी बँकेमध्ये माझ्या किती ठेवी ठेवला आहे ह्याला एकत्रित म्हटलं जातं मनी सप्लाय. आता हे जर M1 M3 मध्ये जर घेतलं तर ह्याच्यामध्ये ऍड होतं काय की तुमचा पोस्ट ऑफिस मधील ठेवलेला पैसा, म्हणजेच काय M1 प्लस पोस्ट ऑफिस मधील सेवा ठेवलेला पैसा, ह्यावर तुमचा M2 M3 नियंत्रित होत असतो किंवा त्याला बायफर्गेट केलं जातं. त्यानंतर प्रायोरिटी सेक्टर लँडिंग कुठलं आहे, तर प्रायोरिटी सेक्टर लँडिंग मध्ये येतं ऍग्रीकल्चर लोन. बघा ऍग्रीकल्चर लोनची मर्यादा जी आहे ती 18% आहे, म्हणजे 18% आहे. बऱ्याचदा आयोगाने हा प्रश्न विचारतात की प्रायोरिटी सेक्टर लँडिंग मध्ये ऍग्रीकल्चरचा वाटा किती, तर ते तुम्हाला माहित पाहिजे ते किती आहे 18%. त्याच्यानंतर फळ पद्धत ही जी शेतीसाठी वापरली जाते ती कुठल्या प्रांतात वापरली जाते, ती खानदेशमध्ये वापरली जाते. बऱ्याचदा STI PSI साठी एक वन लाइनर प्रश्न अशा पद्धतीने विचारला जातो ऍग्री सेक्टर मधला किंवा शेती क्षेत्राचा, तर ते तुम्हाला माहित पाहिजे की फळ पद्धत ही खानदेशात वापरली जाते. नंतर पहिला कालवा हा कृष्णा कालवा म्हणून आहे, कृष्णा कालवा आहे. त्यानंतर केळी बद्दल विचारले जातं की समजा बस श्रीमंती ही कसली जात आहे किंवा लाल वेलची ही कसली जात आहे, अर्धापुरी ही कसली जात आहे, सफेद वेलची ही कसली जात आहे, पसरा ही कसली जात आहे, तर विद्यार्थी मित्रांनो ह्या सगळ्या केळीच्या जाती आहे. सफेद वेली, बसराई, श्रीमंती, लाल वेलची आणि अर्धापुरी या सगळ्या केळीच्या जाती आहे. तसेच संविधान दुरुस्ती जी आपण म्हणतो की अमेंडमेंट, म्हणजेच काय कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट जे विधेयक असतं त्याच्यासाठी विशेष बहुमताची गरज असते. बऱ्याचदा विचारलं जाऊ शकतं तुम्हाला की संविधान सुदुरुस्ती विधेयक हे कशा पद्धतीने केले जातं, हे केलं जातं विशेष बहुमताने, साध्या बहुमताने, दोन तृतीयांश बहुमताने, तर हे लक्षात ठेवा की हे विशेष बहुमताने केलं जातं. त्याच्यानंतर मूर्तिका, मूर्तिका म्हणजेच काय की तुमच्या ज्या काही स्टॅच्यूट आहे त्याच्यामध्ये जर निळा जो मूर्तिका उद्योग आहे त्यामध्ये जो निळा कलर दिला जातो, निळा रंग दिला जातो, तो कशामुळे दिला जातो, हा सायन्सचा प्रश्न एका आयोगाच्या प्रश्नपत्रिकेत आला होता. त्याचं उत्तर आहे कोबाल्ट ऑक्साईड. त्याचं परत एकदा विद्यार्थी मित्रांनो मी रिपीट करतो, कोबाल्ट ऑक्साईडमुळे निळा रंग प्राप्त होतो. तसेच आत्ताचा एक सर्वात महत्वाचा मुद्दा गाजतोय तो आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव जो 2019 मध्ये नोव्हेंबर 2019 मध्ये पार पाडला, जो कुठे भोपाळमध्ये विज्ञानिका ही त्याची थीम होती. तर आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव हा भोपाळमध्ये आयोजित केला गेला होता. अजून एक महत्वाचा प्रश्न आता गाजतोय की सचिन तेंडुलकर कोण हे तुम्हाला सांगायची गरज नाही, त्याच्या नावावरनं एका किड्याला, कोळी किड्याला नाव दिलं गेलं, एक नवीन कोळी किडा शोधला गेला आणि त्याला मॅरेगो सचिन तेंडुलकर म्हणून नाव दिलं गेलं. बघा किती मोठा भारतरत्न सचिन तेंडुलकरांना हा फार मोठा सन्मान दिला गेला आहे. एक कोळी किड्याला सचिन तेंडुलकरांचं नाव मॅरेगो सचिन तेंडुलकर म्हणून देण्यात आलं आहे. तसेच जागतिक वारसा सप्ताह, फार आवडता प्रश्न आहे आयोगाचा वारसा सप्ताहाबद्दल, तर त्याच्यावर हा कधी आयोजित केला जातो, तर हा जो आयोजित केला जातो तो केला जातो 19 ते 25 नोव्हेंबर 2019 या कालखंडामध्ये. तर
हा जो कालखंड आहे तो जागतिक वारसा सप्ताह म्हणून आयोजित केला जातो। तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपण एक क्विक रिव्हिजन मॉड्यूल्स घेत आहोत। या क्विक रिव्हिजन मॉड्यूलच्या माध्यमातून आपण आयोगाने विचारलेले वेगवेगळे प्रश्न आणि काय विचारलं जाऊ शकतं याचा एक मी संकीर्ण आढावा आणि संकीर्ण प्रश्न तयार केलेले आहेत उत्तराच्या माध्यमातून। तर त्यामुळं ते तुम्हाला माहिती होण्यासाठी ते कायम तुम्हाला तुमच्यापर्यंत नवीन नवीन व्हिडिओ पोहोचण्यासाठी तुम्ही विजयस टेक्निकल ह्या चॅनलला सबस्क्राईब करा। आणि ह्याबरोबरच आपण ह्या रिव्हिजन मॉड्यूलला थांबत आहोत। नवीन रिव्हिजन मॉड्यूलसह लवकरच मी येतो। तोपर्यंत थँक्यू व्हेरी मच फॉर पेशन्सली लिसनिंग। थँक्यू व्हेरी मच।